हरिओम श्री राम अंबज्ञ नाथ संवित नाथ संवित नाथ संवित। मी योगिता वीरा योगसिंह कुलकर्णी एडेमचंद्र मुकाम पोस्ट एडेमचंद्र जिल्हा सांगली केंद्र माझं एडेमचंद्र। बापूऱ्या 2018तला अनुभव मी सगळ्यांसमोर तुझ्या इच्छेने सांगते आज। त्या दिवशी बेंदूर सण आलेला आणि त्या दिवशी मी दुकानात निघाले। त्या दिवशी आग्रह होता की मी एकटीच जाते, पण मिस्टर म्हणाले नाही दोघं जाऊया। एक दोघांनी मला मागितलं की बापूंचे छोटं लॉकेट द्या, फोटो द्या। मी हे सगळं घेऊन गाडीवर बसले। क्षणाचं एक 5 ते 10 मिनटं होता तोपर्यंत आम्हाला दोघांना कळायच्या जोरात ॲक्सिडेंट झाला। ॲक्सिडेंट झाल्यावर कळायचं बंद झालं की मी कुठे आहे। जोरात किंचाळलं आहे, बापू बापू आवाज ऐकतात तिथं आसपास असलेली सगळी माणसं आली। दोघांना उठवलं, काय झालं बघितलं, दिवसभर दुखतं आहे, दवाखाने बंद। मग फक्त उदी घेऊन दिवस मी त्या दिवशी काढला। संध्याकाळी जाऊन एक थोडंशा गोळ्या औषधं घेऊन मी ठणठणीत झाले। पण पुढं जवळजवळ 4 ते 5 दिवस झालं तर मिस्टरांचा बी पी वाढतच राहिला। एक दिवस सरांना मी म्हटलं की काय वाटतं आहे तुम्हाला, की नाही म्हटले तुम्ही ॲडमिट करा। मग त्या दिवशी लगेच तातडीनं ह्यांना म्हटलं की तुम्ही पुढं जावा, मी येते। आणि आमच्याजवळच कृष्णा ट्रस्ट म्हणून हॉस्पिटल आहे कराडला। मग तिथं सर म्हटले गेला तरी काय हरकत नाही। आणि मी तर तो दवाखाना पहिल्यांदाच बघितला। त्याला एसटी नव्हती, मग वडाप करून गेले। ज्या वडापमध्ये मी बसले तिथं माझे शेजारी बापू भक्त हरिओ। मला इतकं छान वाटलं की मला कळायच्या बापूने इथं माझ्या मदतीसाठी पाठवलं मला माणूस। गेले, सांगितलं, 3 दिवस झाले। सर म्हणाले एंजियोप्लास्टी करायला लागेल। मग एंजियोप्लास्टी केली। एंजियोप्लास्टीचा दुपारी आले रिपोर्ट की सर म्हणले की 3 ब्लॉकेज दिसत आहेत, काय करायचं। एक क्षण म्हटलं बापू आता काय करू रे, बाहेर आले एवढे मोठ्यांदा रडले की बापू आता तूच मला बळ दे, माझ्या पाठीशी कोणी नाही। त्या क्षणाला सरांनी परत दुसऱ्यांदा बोलवलं की तुमचं काय झालं ते मला सांगा, उद्या रविवार असेल तरी पण मी आपण एंजियोप्लास्टी करूया, या तुम्ही। मग त्यावेळेला मी बापूला जवळजवळ 1-6 महिने ओरडत होते की बापू सगळ्यांसाठी तू सगळ्या योजना देतोस, माझ्यासाठी काय केलंस, हे त्याला माहितीच होतं। मग पुढं मग ते सर बसल्या बसल्या त्या सरांचं नाव ऐकून मला तर धक्काच बसला। त्या सरांचं नाव होतं विजयसिंह पाटील। ज्यावेळेला सिंह बसला त्या क्षणात मला ते सर दिसलेच नाहीत, मला त्या ठिकाणी फक्त आणि फक्त माझा बापूच दिसला। बाहेर आले आणि एवढा चमत्कार झाला की त्या रात्री मी ज्यावेळेला सगळे डॉक्युमेंट जमा केली त्यावेळेला सांगितलं की मी जनआरोग्य योजनेत वहिनी तुमचं काम बसवलं आहे। इतका आनंद मला झाला की एवढा मोठा माझ्यावर संकट आणलंस तरी बापू तुम्हाला त्यातून बाहेर काढलंस, हा खूप मोठा प्रचंड दिलेला अनुभव। पूर्ण डिस्चार्ज झाले, पेशंट पूर्ण कवर झाला। त्या दिवशी संध्याकाळी 7 वाजता सर म्हटले चहा कॉफी दिलं तरी हरकत नाही। मी चहा आणायला गेले आणि दिवसभर नामस्मरण बापू तू करूनच घेत होतास। 108 वेळेला रामरक्षा झाली, 108 वेळेला हनुमान चालीसा झाली। सरांनी शाबासकी दिली की पेशंट किती छान रिकवर होतोय, काय आहे। म्हटलं काहीच नाही, फक्त माझा सद्गुरू माझ्या बरोबर आहे। त्या दिवशी संध्याकाळी 7:30 वाजता माझ्या डोक्यात आलं की माझ्या आमच्या दोघांच्या लग्नाचा वाढदिवस आहे। खरंच बापू आज मला खूप छान वाटतंय की आज शनिवार आणि पुढचा येणारा शनिवार आम्हाला प्रचंड मोठं दिलेलं तू एक बक्षीस आहे की जेणेकरून हे परत माझं आयुष्य फुललं तुझ्यामुळेच। खरंच बापू हरिओम श्रीराम अंबज्ञ आणि वृद्धा तुझा मी किती ऋणी झालो। हे सद्गुरू राया, इथून पुढे जर जन्म झाला तर तुझ्याच नामस्मरणासाठी तुझ्या सेवेसाठी होऊ दे, एवढी मात्र मी इच्छा व्यक्त करते बाप। हरिओम श्रीराम अंबज्ञ।